स्ट्राइक एंड वर फलंदाज आहे प्रीतम आणि नॉन स्ट्राइक एंड वर फलंदाज आहेत प्रेमित। यावेळी रिवर्स मारण्याच्या नादामध्ये चुकतायत, निर्धाव असा चेंडू टाकला होता पण भाईचरपणे एक अतिरिक्त धाव मिटाना दिसते। धावसंख्येचा श्रीगणेशा इथे मात्र केला जातोय, एकरी धावाने संघाची धावसंख्या धावपलकावर लागली जाते। एक बघूया परत चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, चेंडू सरळ जातोय निर्धाव चेंडू आणि धाव संख्या तटस्थ थांबून राहिलेली आहे तीच म्हणजे दोन धावांवरती। बघूया परत चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि चेंडू सरळ जातोय निर्धाव चेंडू। बघूया लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय आणि बघूया कुठेतरी विकेनी झेल सोडलेला आहे। प्रीतम याचा बघूया तेवढेच चांगलेसे क्षेत्ररक्षण म्हणता येईल तेच म्हणजे आपल्याला मयूर याच्याकडून पाम संघातून आपल्या गावासाठी मात्र खेळताना आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते चार धावांवरती। वाजव डीजे बघूया एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते तीच म्हणजे चार धावा संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय तोच म्हणजे अलकेश। बघूया खूपच गाजलेला असा खेळाडू आहे आणि आपल्या गावासाठी खेळताना कशा रीतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। ब्लॉक पद्धतीने टाकलेला चेंडू तेवढाच चांगल्या रीतीने घेऊन काढलेला आणि या एक धावानी संघाची धावसंख्या पोहोचते पाच धावांवरती। बघूया प्रीतम हे आपले वैयक्तिक एक धावांवरती खेळत आहे आणि प्रीमित आपल्या वैयक्तिक दोन धावांवरती खेळत आहेत। ओवरबीत पद्धतीने चेंडू चेंडू टोलवलेला चेंडू सर बघूया कुठेतरी एका हाताने कॅच टिपण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी दोन धावा या दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते सात धावांवरती। गुडलन पद्धतीचा टाकलेला चेंडू चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हाताने चेंडू सरळ जातोय निर्धाव चेंडू आणि धावसंख्या तटस्थ थांबून राहिलेली आहे तीच म्हणजे सात धावांवरती। बघूया तेवढ्याच चांगला समारला फटका तेवढ्याच चांगल्याचे क्षेत्ररक्षण म्हणता येईल पाम्याच्यावरून तेवढीच चांगली फेकी म्हणता येईल परंतु अलकेश हे कुठेतरी चेंडू लावू शकले नाही आणि कुठेतरी दोन धावा या दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते नव धावांवरती।
ओवर मध्ये चेंडू चेंडू जातोय षटकाराकडे, वाजव डीजे। बघूया चार धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 15 धावांवरती। कुठेतरी प्रीतम याचा गडी बाद होतोय आणि पहिला झटका लागतोय तोच म्हणजे उमेश 11 पास्ता संघाला, वाजव डीजे। धन्यवाद डीजे। बघू बघूया संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय तोच म्हणजे सर्वेश। बघूया डावखुऱ्या हाताचा फलंदाज सुदेश। बघूया ब्लॉक पद्धतीने चेंडू टाकलेला चेंडू, या एक धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 18 धावा। बघूया बोईसर शहर प्रमुख शिवसेनाचे मनोज संखे याचं कुंभोली ग्राउंड वरती आगमन होताना बघूया, जे आपण स्पॉन्सर मध्ये खरोखरच ते आपण जर एक कॉल केला त्यावरती आपल्याला ते कधीच नाही म्हणत नाही आणि ते आपल्याला हातभार लावतच असतात असे आपल्याला वंजारी समाजाचे मनोज संखे याचं कुंभोली ग्राउंड वरती आगमन होताना बघूया। बाई ज्याच्या रूपामध्ये एक धावा भेटताना आणि या संघाची धावसंख्या पोहोचते 19 धावांवरती। बघूया तेवढ्याच चांगल्या रीतीने खेळून काढलेल्या चेंडू आणि तेवढ्याच चांगल्याच क्षेत्ररक्षण म्हणता येईल तेच म्हणजे आपल्याला चंद्रशेखर याच्याकडनं। या एक धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 20 धावांवरती। बघूया कुंभोली आणि
आता ब्लॉक पद्धतीचा टाकलेला चेंडू चेंडू सरळ जातोय बाईच्या वाईड कुपचा बाहेरचा टाकलेला चेंडू आणि या अतिरिक्त एक धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 22 धावांवरती। तेवढ्याच चांगल्या रीतीने खेळून काढलेला चेंडू चेंडू खाली मयूर आणि तेवढ्याच चांगले बघूया फेकी कुठेतरी आपण स्लो पद्धतीने केली आणि कुठेतरी स्लो पद्धतीमध्ये कुठेतरी फलंदाजाने रनिंग बिटवीन विकेट चांगलीशी केली आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली 24 धावांवरती 3 षटक 24 धावा वा जवडी। बघूया आपण संघासाठी चौथे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय तोच म्हणजे प्रथम। बघूया पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही टूर्नामेंट असो परंतु आपल्या नावाचं आणि आपल्या भोईसर गावाचं नावाखाली खेळतोय तोच म्हणजे मनोज। कुठेही टूर्नामेंट असो आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या गावा नावाचा दबदबा पालघर जिल्ह्यामध्ये ठेवतोय तोच म्हणजे मनोज संघे असंख्य उर्फ बॉब आणि या एक धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 25 धावा। एवढ्याच चांगला समारला फटका चेंडू सरळ जातोय सीमा पार 4 धावा वाजव डीजे। डीजे बघूया चेंडू सरळ पोहोचतोय सीमा पार 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 29 धावांवरती। बघूया तेवढाच चांगला समारला फटका आणि चेंडू खाली अलकेश कुठली चुकी मात्र करणार नाही अलकेश प्रिमित याचा गडी बाद होतोय आणि संघासाठी दुसरा झटका लागतोय वाद संघासाठी तिसरा दुसरा झटका लागतोय वाजव डीजे। प्रिमितची जागासाठी घे प्रिमितची जागा घेण्यासाठी येतोय तेच म्हणजे प्रतीक। आणि या एक धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते तीच म्हणजे 30 धावांवरती। बघूया संघाचे अजून दोन चेंडू हे शेष आहे दोन चेंडूवरती किती धावा पार करतोय
बघूया फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा करतोय आणि चेंडू सरपतोय षटकाराकडे। वाजव डीजे। धन्यवाद डीजे। बघूया या सहा धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 36 धावांवरती। बघूया चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष। बघूया शॉट मध्ये त्याचा चेंडू, परंतु पुरेपूर मात्र प्रहार करतोय आणि चेंडू परत सलग षटकाराकडे पोहोचवतोय आणि धावसंख्या पोहोचवतोय तीच, म्हणजे 42 धावांवरती। वाजव डीजे। सोनेरी लाटा त्याव माझ वर्ख तरतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझ वर्ख तरतय। कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनान काय करतय। देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनान काय करतय। कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनान काय करतय। आम संघासमोर 43 धावांचं आव्हान ठेवलं आहे, ते म्हणजे उमेश 11 पास्तळ या संघाने। कृपया दोन्ही संघांनी थोडी घाई करायची आहे, आपल्याला अजून बरेच सामने खेळायचे आहेत।
पामचा बारावा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे। सामना सुरुवात गोलंदाजी घेऊन येतो प्रीतम, त्यांचा सामना करतील ते अल्केश। बघूया सूर्य कसा चेंडू, अल्केशांना काही समजलेला नाही, निर्धाव असा चेंडू। बघूया प्रीतम यांचा दुसरा चेंडू, सामना करतील ते अल्केश। कुठेतरी मोठे फटके खेळावे लागणार आहेत। सूर्य कसा चेंडू, तेवढा चांगला असा फटका, बघूया। आणि झेलबा डीजे डीजे। बघे अल्केश यांची जागा सांभाळण्यात म्हणजे सर्वेश, तो बघा आपल्या संघासाठी काय करतोय। प्रीतम यांचा पुढचा चेंडू, सामना करेल तो सर्वेश। सूर्य कसा चेंडू, रिव्हर्स पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न, परंतु कोणतेही रन येत नाही, निर्धाव असा चेंडू। सूर्य कशी गोलंदाजी करतो तो म्हणजे प्रीतम, अजूनही पाम संघाचा खाता खोलला जात नाहीये। सूर्यकाचा चेंडू, तेवढ्या चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, एक धाव पूर्ण, आणि या एका धावाने पाम संघाचं खातं खोलतंय। सूर्यकाशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे प्रीतम, तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय उमेश इलेवन पास्टर संघ। बघूया आता स्ट्राईक वर येते तो म्हणजे भावेश, एक लेफ्ट हँड बॅट्समन। बघूया पुढचा चेंडू, सामना करतील ते म्हणजे भावेश। सूर्यकसा चेंडू, भावेशांना काही समजला नसावा, निर्धाव असा चेंडू। बघूया पुढचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू असेल। प्रीतम हात खरोखरच खूपच सूर्य कशी गोलंदाजी करतोय, बघूया पुढचा चेंडू, सामना करेल तो भावेश। पुढचा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू असा, तेवढा चांगला असा फटका, चांगल्याचं क्षेत्ररक्षण करतोय, एक धाव पूर्ण, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 2, एक गडी बाद। धन्यवाद डीजे। पुढचा होणारा सामना हौशी नांदगाव वर्सेस सारंग इलेव्हन दांडी, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस या इथे यायचंय, टॉस करून घ्यायचंय। हौशी नांदगाव आणि सारंग इलेव्हन दांडी, नांदगाव संघाचा कर्णधार आलेला आहे, सारंग इलेव्हन दांडी या संघाने आपला कर्णधार पाठवायचा आहे।
बघूया वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येतो म्हणजे प्रतीक, त्यांचा सामना करेल तो म्हणजे भावेश। बघूया सूर्यकसा चेंडू बॅची कडा घेऊन चेंडू जातोय, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल उमेश रंपासा संघाकडून। या एका धावाने संघाची धावसंख्या 3। पुढचा चेंडू सामना करेल तो म्हणजे सर्वेश, शॉर्ट पद्धतीचा चेंडू, सर्वेशांना काय समजलं नसावा, निर्धाव असा चेंडू, खूपच सूर्य कशी गोलंदाजी करतो म्हणजे प्रतीक, कोणतीच धावा घेऊ देत नाही तो पाम संघाला। बघूया सूर्य कसा फटका आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, 4 धावा। डीजे पुढील होणारा सामना हौशी नांदगाव वर्सेस सारंग इलेव्हन दांडी, यांचं नाणेफेकीचं कॉल करणार ते म्हणजे मनोज संघे बॉब, बोईसर शहर प्रमुख शिवसेना। पुढचा चेंडू चांगलासा चेंडू चांगलासा फटका, एक धाव सहजरित्या पूर्ण आणि एक धाव स्थिर, या एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 8। हौशी नांदगाव यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे, बघूया। बघा पुढे एक धाव पूर्ण झालेली आहे, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केलेली आहे, चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल पाम संघाकडून। तेरा चेंडू 33 धावाची आवश्यकता आहे पाम संघाला, कुठेतरी मोठे फटके खेळावे लागणार आहे। प्रतीक यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो म्हणजे भावेश। बघूया सूर्यकसा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, तेवढाच चांगलासा फटका, एक रन पूर्ण आणि या एका धावाने संघाची धावसंख्या होती 11। दोन षटकच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11। डीजे भोगया वैयक्तिक पहिल्या आणि सांगितले षट घेऊन मनोज सामना करेल तो भावेश। सूर्यकसा चेंडू बॅचची कडा घेऊन जातो चेंडू, एका धावर समाधान। कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळ देत नाहीये तो म्हणजे उमेश रंपास्तळ संघ पाम संघाला। बघूया आता स्ट्राईक वर येतात म्हणजे सर्वेश, त्यांना कुठेतरी हाणामारीचा करावा लागेल। बघूया मनोज यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो म्हणजे सर्वेश, शॉर्ट पद्धतीचा चेंडू, सर्वेश यांना काही समजला नसावा, एका धावावर समाधान आणि या एका धावाने संघाची धावसंख्या होती ती 12। 13 धावा। बघूया आता स्ट्राईक वर येतात म्हणजे भावेश, मनोज यांचा पुढचा चेंडू चांगला असा फटका म्हणता येईल आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, 4 धावा। डीजे डीजे। बघूया मनोज यांचा पुढचा चेंडू, एक सूर्य कसा चेंडू होता
बघूया एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल सर्वेश आणि भावेश यांच्या मधील. आणि या दोन धावाने संघाची धाव संख्या होते ती 19. बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सामना करेल तो म्हणजे भावेश. फुल टॉस मध्ये चेंडू, तेवढा चांगलासा फटका आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल. सात चेंडू, 23 धावाची आवश्यकता दे पाम संघाला. मनोज यांचा पुढचा चेंडू, आता मात्र स्ट्राईकवर आहे ते सर्वेश. कुठेतरी मोठा फटका खेळावा लागणार आहे त्यांना. फुल टॉस मध्ये चेंडू कुठेतरी मिस करतोय आणि त्याच्यात परिणाम धाव धाव बाद होते म्हणजे सर्वेश डीजे. बघूया वैयक्तिक पहिले आणि सांघिक चौथे षटक घेऊन येतो म्हणजे केतन. त्यांचा सामना करेल तो म्हणजे भावेश. बघूया एक चांगला चेंडू, पाच चेंडू, 22 धावाची आवश्यकता ती पाम संघाला. कुठेतरी हाणामारी करावी लागेल. बघूया पुढचा चेंडू, सूर्य कसा फटका म्हणता येईल. बघूया चेंडू हवेत जातोय फील्ड करेपर्यंत. एक धाव पूर्ण, बघूया केतन यांचा पुढचा चेंडू. सामना करेल ते म्हणजे भावेश. सूर्य कशी गोलंदाजी म्हणता येईल उमेश 11-5 संघाकडून. पुढचा चेंडू, एक चांगला असा फटका, एक धाव पूर्ण. तीन चेंडू, 20 धावा. आता मात्र कुठलाही चमत्कारच पाम संघाला जिंकवू देऊ शकतो. केतन यांचा पुढचा चेंडू, बघूया कुठल्या प्रकारचा फटका खेळतोय तो पाम संघ. सूर्य कसा उंच गेलेला चेंडू, बघूया झेलबाद होतोय की नाही. झेलबाद डीजे. हौशी नांदगाव संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. बघूया आता स्ट्राईक वर आला ते म्हणजे मयूर.
केतन यांचा पुढचा चेंडू, सूर्यखचा चेंडू रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कोणतीही धाव नाही। हौशी नांदगाव यांनी आपला निर्णय कळवायचा आहे। गोलंदाजी स्वीकारलेले हौशी नांदगाव संघाने आणि आमंत्रण केलेल्या ते दांडी संघाला फलंदाजीसाठी। आणि सामना जिंकतोय तो इकडे उमेश लेन पास्तर संघ। चिन्मय।